नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद पुन्हा एकदा भेटतोय आपण नवीन अशा व्हिडिओमध्ये. मित्रांनो, गेले काही दिवस आपले व्हिडिओ लेट येत आहेत, म्हणजे जवळपास बघायला गेलं तर दिवाळीपासून बराच गॅप झाला, आपले व्हिडिओ येत नाही आहेत. सो विचार केला की तुमच्याबरोबर मी थोडंफार बोलेन आणि एक्झॅक्ट रिझन तुम्हाला सांगेन की का आपल्याला म्हणजे आपले व्हिडिओ लेट येत आहेत. सो विषय असा आहे की दिवाळीपासून मित्रांनो माझं ऑफिस जे आहे ना ते थोडंफार म्हणजे इंटरनेट डेज चालू झालं आहे. सो मला ऑफिसला सुद्धा जावं लागतं आणि शनिवार रविवार जो आहे तो इतर कामांमध्ये मी थोडंफार बिझी आहे. सो त्यामुळे वेळ तेवढा मिळत नाही आहे. पण एक मित्रांनो आनंदाची बातमी अशी आहे ती म्हणजे आता येत्या काही दिवसांमध्ये आहे ना मी बाहेर जाणार आहे. बाहेर म्हणजे 5 दिवसांची एक ट्रीप आहे. सो टोटल 5 डेज मी बाहेर असणार आहे आणि नक्कीच तुम्हाला आपल्या चॅनलवरती वेगळं काहीतरी बघायला मिळणार आहे येत्या काही दिवसांमध्ये. मी एक्झॅक्टली कुठे जातो आहे, कशासाठी जातो आहे तुम्हाला नक्की मी येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये सांगेनच. पण एवढं नक्की आहे की तुम्हाला एक वेगळा कन्सेप्ट किंवा काही थोडेफार वेगळे एक व्हिडिओ बघायला मिळतील. सो सस्पेन्स आहे म्हणून तुम्हाला मी आता सांगत नाही की कुठे जातो आहे, काय करणार आहे, ते आपण नंतर नक्कीच तुम्ही बघाल. आणि मित्रांनो दिवाळीच्या दरम्यान आहे ना मी एक व्हिडिओ शूट केला होता, तो म्हणजे दिवाळीचा फराळ जो मी घरी बनवला होता माझ्या मम्मीने आणि बहिणीने. सो तो तुम्हाला मी आता ह्या व्हिडिओमध्ये दाखवेन, कारण दिवाळी तर आपली होऊन गेली पण व्हिडिओ तो शूट केला पण अपलोड करायचा राहून गेला. सो तूसुद्धा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अपकमिंग आपले जे व्हिडिओ येणार आहेत नवीन नवीन ते सुद्धा नक्कीच तुम्ही एन्जॉय कराल. हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि हा पण एन्जॉय करा. आपण हे पीठ घेतलंय, मैद्याचं पीठ आहे ना? मैद्याचं पीठ आहे, 5 वाटी आपण ह्या मेजरिंग वाटीप्रमाणे आपण घेतलेलं आहे. अच्छा, ही आपण अच्छा हे 5 वाटी पीठ घेतलंय मैद्याचं. हो, ह्या साईज. ओके, आणि आता आपण त्यामध्ये मीठ पण घेतलं होतं चवीसाठी. अच्छा अच्छा. आणि आता आपण साजूक तुपाचं जे मोहन केलेलं आहे ते आपण वरती घालणार आहोत. ओके, गरम केलंय ना हे? गरम केलेलं आहे, तुम्ही बघू शकता की कसं मैदा फसफसतो आहे वरती. आपण आधी थोडं थोडंच घालूया. अच्छा, आणि हे आता सुगंध पण एकदम येतोय. तूप टाकलंय ना आपण? तूप टाकलेलं आहे. आणि आता आपण हे सर्व चमच्याने मिक्स करून घेऊया. अच्छा, गरम असल्यामुळे चमचाच यूज करायचा आहे. थोडं नॉर्मल झालं की आपण हाताने व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. अच्छा, ओके, तर हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचंय ना आपल्याला. आणि आपण जेवढं पाहिजे तेवढं आपण ऍड करायचं आहे. आपण हे तूप घेतलेलं होतं, एक वाटी घेतलेली होती पूर्ण. अच्छा, आणि बघताय की एकदम कलर वगैरे जो आहे ना किंवा जे पीठ दिसतो आणि जो सुगंध येतोय ना या तुपाचा एकदम भारी. सो आता आपण हे पूर्ण मिक्स करून घेऊया तुपामध्ये आणि मग ते मिश्रण एकदम फायनल रेडी होईल ना तेव्हा आपण बघूया. आपण इथे व्यवस्थित आता मिक्स करून घेतलंय आणि तुम्ही पाहू शकता ही कशी मूठ बनते आणि हे पुन्हा सर्व असं मिक्स सुद्धा होत आहे. अशा रीतीने व्हायला पाहिजे पीठ सर्व. एक वाटी साखर आपण 1/4 वाटी पाण्यामध्ये घेतलेली आहे आणि ही प्रॉपर एकदम सर्व मिक्स करून घ्यायची आहे. तुपाचं भांडं. ओके, हा तुम्ही पाहू शकता साखर मिक्स होते, एकदम छोटेसे क्रिस्टल्स बाकी आहेत फक्त. ओके, आणि पूर्ण आपण साखर एक करून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत आणि आपण वळून घेणार आहोत. ओके ओके, तर साखर पूर्ण विरघळली आहे यामध्ये. अच्छा, आणि आता आपण हे वळून घेणार आहोत पीठ. ओके ओके, आपण थोडं थोडं पाणी ऍड करायचं आहे सुरुवातीला, लागेल तसं घ्यायचं. आपण आता अर्ध्या तासाने पीठ आपण छान झालेलं आहे पीठ, म्हणजे आपण मळून एकदम ठेवून दिलेलं. आणि आता आपल्याला ह्याचे असे गोळे करून घ्यायचे आणि पीठ मळून घ्यायचे. अच्छा, पाहू शकता किती छान एकदम लुसलुशीत झालेला आहे.
आणि आपण हा आता लाटून घेणार आहोत. आपण इथे हा गोळा घेतलेला आहे, आता आपण लाटणार आहोत. चारी साइडने आपल्याला सेम सिमिलर ठेवायची आहे आणि जाडसरच करायचे आपल्याला लाटायचं आहे. चिरणी ना? हाँ. आता चिरणी ने आपण कट करतोय प्रॉपर शेप मध्ये. अच्छा, बघताय की आपल्याला जशी साईज पाहिजे त्याप्रमाणे आपण त्या शेप मध्ये कट करून घेतोय आणि याच्यानंतर आपण तळणार आहोत. हे आपल्याला सर्व अशा मोकळ्या करून घ्यायचे आहे. अच्छा, आणि बघताय की ह्यांचा कलर पण एकदम चेंज झालेला आहे, एकदम बदामी कलर आलेला आहे. आणि बघा तळताना पण तो सुगंध येतो आहे एकदम भारी. आणि आता बाकीचे आपण जे कट केलेले आहेत ते आपण कढईमध्ये घालतोय. हे बघा एकदम तेल सुद्धा एकदम गरम झालेलं आहे. आणि बघतोय आपण की गॅस आहे, ती गॅसची फ्लेम एकदम स्लोवरती तुम्हाला ठेवायची आहे आणि शंकरपाळ्या फ्राय करून घ्यायच्या आहेत एकदम प्रॉपर अशा. सो बघताय की ह्या एकदम रेडी आहेत, आता रेडी टू ईट. एकदम आपण जवळून सुद्धा बघू ना, हे बघा वाव एकदम सुंदर. आणि बघा एकदम असं रुबाबदार, खाण्यासाठी पण एकदम मजा येणार आहे. आणि आपण बघतोय की ज्या शंकरपाळ्या एक दोन मी खाऊन सुद्धा बघितल्या, एकदम स्वादिष्ट आहेत चवीला. आणि खरंच खूप म्हणजे ज्याप्रमाणे तुम्हाला मित्रांनो दिसतायत ना बनताना, त्याचप्रमाणे एकदम चविष्ट सुद्धा बनलेले आहेत. तुम्ही पाहू शकता छान दोन पदरी आलेल्या आहेत आणि आपण तिला तोडून बघूया. बघा किती छान, एकदम खरपूस, एकदम तिचा चुरा झालाय पूर्ण आणि तोंडात टाकल्यावर ती एकदम विरघळते. आणि आपण एक जवळून बघतोय कशा प्रकारे शंकरपाळ्या एकदम तयार झालेले आहेत. बघा वाव, आणि सुगंध आहे ना, किंवा आता मी खाऊन सुद्धा बघतोय. हे बघा, आपण जर याला तोडला ना मित्रांनो, फक्त तुम्ही जस्ट प्रेस करा. हे बघा सुपर्ब, म्हणजे एकदम भारी.